खापरी ते जामठा या एका अतिशय महत्वपूर्ण उड्डाण रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ज्यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरचा प्रचंड विकास झाला आणि ज्यांनी देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं काम करून या देशाला वेगवान बनवलं, ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आमदार टेकचंद सावरकरजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोहळेजी, नागपूरचे अध्यक्ष बंटी कुकडेजी, ज्येष्ठ नेते नानाभाऊ शामकुळे, किशोरजी वानखेडे, अविनाशजी ठाकरे, रितेशजी गावंडे या ठिकाणी उपस्थित, आपले मार्चचे श्री प्रशांतजी, श्री संतोषजी, त्याचप्रमाणे मिश्राजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण आपण सगळे लोक जाणतो की हा जो काही आपला वर्धा आणि चंद्रपूरकडे जाणारा रस्ता आहे, याच्यावर चिसभवनपासनं तर जामठ्यापर्यंत प्रचंड मोठा ट्रॅफिक आहे. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर हा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि चंद्रपूर आणि वर्धा हे दोन महत्त्वाचे शहर आहेत. या दोन्ही शहरांकडे जाणारा ट्रॅफिक आणि मुंबईकडे जाणारा ट्रॅफिक यामुळे या संपूर्ण रोडवर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळतो, कधी ट्रॅफिक जाम होतो, ॲक्सिडेंट्स होतात आणि म्हणून ही अत्यंत आवश्यक अशा प्रकारची बाब होती की याला काहीतरी अल्टरनेट निघाला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये माननीय गडकरीजींच्या नेतृत्वात हा जो आपला खापरीचा उडान पूल आहे, हा दुहेरी उडान पूल झाल्यानंतर इथला ट्रॅफिक जाम संपला, नाहीतर एक प्रकारे मृत्यूचा सापळाच हा उडान पूल झालेला आपण सगळ्यांनी बघितला. आणि आता हा जो काही नवीन उडान पूल होतोय, हा या आपल्या उडान पुलापासनं या ठिकाणनं तो उडणार आहे आणि थेट पहिल्यांदा तो उतरेल आपलं जे मिहानचं जंक्शन आहे त्या ठिकाणी. तिथनं पुन्हा समोर गेल्यानंतर आपल्याला एक उडान पूल मिळेल आणि तो रिंग रोडवर त्या ठिकाणी आपल्याला उतरवेल. म्हणजे या रोडवरचा जो ट्रॅफिक आहे, हा ट्रॅफिक जवळपास पूर्णपणे आपल्याला सीमलेसली त्या ठिकाणी नेता येईल आणि चंद्रपूर, वर्धा किंवा अगदी बुटीबोरीला जाणारा ट्रॅफिक असेल, इकडे मुंबईकडे जाणारा, समृद्धी महामार्गाकडे जाणारा ट्रॅफिक असेल, अशा सगळ्या ट्रॅफिकला या लिंकमुळे अतिशय चांगल्या प्रकारे कुठलाही जाम न होता, कुठलाही ॲक्सिडेंट न होता त्या ठिकाणी जाता येईल. हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचं याचा फायदा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये सगळं नागपूर जे वाढतंय ते मौजा चिसभवनपासनं पलीकडे नागपूर मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज आपण या भागामध्ये अनेक डीपी रोड तयार केलेत, पण शेवटी हा एक महत्त्वाचा फिडर रोड आहे, एक महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे. 24 मीटर रोड झाला तरी या रोडचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला करावा लागतो आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढल्यानंतर, लोकसंख्या वाढल्यानंतर जर या ठिकाणी नितीनजींनी अशा प्रकारचा फ्लायओव्हर केला नाही, तो वेळेत जर झाला नाही, तर आपण विचार करू शकतो की एक प्रकारे मृत्यूचा सापळाच या भागामध्ये तयार होईल. त्यामुळे अत्यंत योग्य वेळी अशा प्रकारचा हा उडान पूल या ठिकाणी आता तयार होतोय आणि तो तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की एक अत्यंत चांगलं वेगवान पद्धतीने आपल्याला जाता येईल. आपल्या मेट्रोचं काम देखील आता सुरू होत आहे, तेही आपण बुटीबोरीपर्यंत मेट्रो नेतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे नागपूरचा रिंग रोड असेल, नागपूरच्या रिंग रोडला जोडणारे फ्लायओव्हर्स असतील, मेट्रो असेल, यामुळे नागपूरचा जो ट्रॅफिक आहे हा महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही शहरांपेक्षा
चांगल्या प्रकारे संचालित अशा प्रकारचा ट्रॅफिक असणार आहे. आणि म्हणून आमच्या चिसभवनकरांच्या वतीने नितीनजी मी विशेष आपले आभार मानतो की अतिशय योग्य वेळी हा ब्रिज या ठिकाणी होतोय. आता आपण आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये इकडचे आमच्या पिवळ्या पट्ट्यातले जे चिसभवनचे लोक होते त्यांचाही 10-12 वर्षाचा प्रश्न होता, पण तोही प्रश्न आपण सोडवला आणि त्या सगळ्यांना आता त्यांच्या जमिनीचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपण प्रदान केलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की आता जे आतमध्ये सगळं आपलं वेगवेगळ्या प्रकारचं काम चाललेलं आहे त्या कामामुळे निश्चितपणे हा भाग अत्यंत वेगाने विकसित होईल. आमच्या टेकचंदजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तर टेकचंदजी जवळपास 1500 कोटी रुपये आपण आता या सगळ्या कामाकरता दिलेले आहेत, त्याचे टेंडरही झाले आहेत, वर्क ऑर्डरही झाले आहेत, त्यामुळे आपण लवकर ते काम चालू करू. आणि हा जो सगळा बाहेरचा भाग आहे या भागामध्ये गडर लाईनचं, सिवर लाईनचं आणि रस्त्यांचं एक पूर्ण जाळं हे आपण निश्चितपणे तयार करू, हा मी तुम्हाला विश्वास देतो. आणि आजच्या प्रसंगी अधिक लांबलचक न बोलता आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले नेते माननीय गडकरी साहेब यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.